नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर ऍज ए ट्रेडर आणि ट्रेनर तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटी गोष्ट सांगतो नेहमीप्रमाणेच की ही माहिती फक्त शैक्षणिक नॉलेज नॉलेज पर्पजसाठी तुम्हाला मी देतोय याचा कोणताही अर्थ रिकमेंडेशन अथवा टिप्स देणे हा होत नाही मित्रांनो आज आपण बघणार आहोत निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू मागील वीकमध्ये मला एवढं काही खास मार्केटमध्ये वाटत नव्हतं मुद्दा मी आणला नव्हता कारण त्याच त्याच गोष्टी रिपीट करण्यापेक्षा थोडं थांबलं होतं आणि आज एक दिवस लेट झाला कारण आपला पुण्याचा वर्कशॉप चालू आहे त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी मला याच्यामध्ये वेळ मिळाला नाही त्यामुळे तसदीबद्दल क्षमस्व आता आपण पाहूया निफ्टीचा टेक्निकल व्ह्यू तत्पूर्वी माझी वेबसाईट पण नोट डाऊन करून घ्या खमकर्स व्ह्यू डॉट कॉम आता चला मी डायरेक्ट जास्त वेळ न लावता तुम्हाला घेऊन चाललो आहे चार टिंग या वेबसाईटवरची ते लाईव्हमध्ये अॅनालिसिस करून निपटीमध्ये मला काय वाटतंय काय करायच्या कंडिशन्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी ओके तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण एक लाख पासून अवघ्या शंभर ते दीडशे सबस्क्रायबर पासून दूर आहोत लवकरच आपण एक लाखाचा टप्पा पूर्ण करतोय जेणेकरून आपल्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ आणि काही सेलिब्रेशन आपण घेऊन येणार आहोत एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यावर तर चला सुरू करूया आजचा निपटीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू तुमच्या समोर मी निपटीचा डेली कॅन्डल चार्ट ओपन केलेला आहे मित्रांनो ह्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय बरं काही ते तर निपटीचा जो डेली कॅन्डल मधला चार्ट दिसतोय तो साध्या आणि सरळ पद्धतीत असं दाखवतोय की निपटी अजूनही बुलिश आहे लक्षात ठेवा खूप सारे लोक आता आहेत सेलिंग येईल मीही मागील काही वेळेस फोरकास्ट केलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग येणं गरजेचं आहे परंतु कन्फर्मेशन गरजेचं आहे आता मी जर बोलेल की बाबा पुढच्या काही आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये चारशे पाचशे पॉईंटचं करेक्शन येईल आणि त्यानंतर करेक्शन आरे मी बोलेल मी सांगितलं होतं का नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे ह्या गोष्टी मला आवडत नाहीत त्यामुळे मी काय सांगतो तुम्हाला निफ्टीमध्ये करेक्शन नक्कीच येईल परंतु अजूनही कोणतंच कन्फर्मेशन मार्केटनं दिलं नाही की आता मार्केट पडणार आहे म्हणून अजूनही निफ्टी ट्रेंडिंग बुलिशच दाखवते हो आत्ताच्या कंडिशननुसार जर तुम्ही बघितलं तर शुक्रवारी मार्केटने पुन्हा एक नवीन टॉप बनवला हो आहे आणि विच इज व्हेरी बुलिश साईन लक्षात ठेवा की आत्ताच्या कंडिशनला पण निपटी टॉपच दाखवते हो आता इथून ती वर किती जाऊ शकते सांगू शकत नाही आत्ताच्या कंडिशनला बरोबर नॉर्मली चौदा पाचशे एक टार्गेट निघत होता मागच्या वीकमध्ये म्हणजे त्याच्यापासून नॉर्मली अजून एक दीडशे पॉईंट दूर आहे गेलीच तर चौदा पाचशेला एक मॅजिकल फिगर बोलतात तिथं तो टच करायचा प्रयत्न करेल स्टॉपलॉस काय ठेवाय लागणार आहे तुम्हाला तर शुक्रवारचा जो लो बनवलाय आहे तो स्टॉपलॉस इथे ठेवू आता पडेल का म्हणण्यापेक्षा जोपर्यंत कन्फर्मेशन देत नाही कोणताही सेलिंग सिग्नल देत नाही तोपर्यंत बुलिशच राहा आणि स्टॉपलॉस स्ट्रिक्ट ठेवा दुसरी गोष्ट जी लोक प्रॉफिट मध्ये आहेत त्यांनी शंभर टक्के प्रॉफिट बुक करा शंभर टक्के म्हणजे याचा अर्थ मी म्हणत नाही की सगळे स्टॉक विका ॲटलिस्ट पन्नास टक्के तरी तुमच्या पोझिशन्स मोकळ्या करून घ्या पुन्हा एकदा आवर्जून सांगतोय शंभर टक्के म्हणजे सांगायचा अर्थ असा की प्रत्येकाने इथे प्रॉफिट बुक करणं खूप गरजेचं आहे कारण पुढे येते आहे वीस तारखेला बायडन यांचा शपथविधी आहे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष दुसरी गोष्ट आहे आपलं बजेट आहे ह्या दोन्हीचा नक्कीच काही ना काहीतरी इफेक्ट होणार आहे मार्केटवर याच्यामुळे थोडी एक रॅली येईल ओके म्हणजे एक न्यूज बेस काय होतं मार्केटला टर्निंग पॉईंट मिळतो आणि तिथून तो नवीन रॅली देईल आता नवीन रॅली देईल म्हणजे टॉप साईडला द्यायची शक्यता खूप कमी आहे डाऊन साईडला द्यायची जास्त आहे फक्त आपल्याला वेट अँड वॉच करून पाहायचंय आणि संधी मिळाली की त्याचं सोनं करून घ्यायचंय जर तुम्ही फ्युचर ऑप्शनमध्ये प्लेयर्स असताल किंवा जर तुम्ही शॉर्ट साइड ट्रेडिंग करत असाल तर आता पुढील गोष्ट मी सांगतो बँक निफ्टीमध्ये जर बँक मध्ये थोडे मला काही निगेटिव्ह इंडिकेशन दिसलेले आहेत आता जर बघितलं हा आहे बँक निफ्टीचा चार्ट ओके बँक निफ्टीने पण एक बेरीज कॅन्डल तयार केली ओके टॉपला त्याच्या परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडा मी याचा चार्ट आणखी झूम करून दाखवतो ओके थोडं जर इथे आपण बघितलं तर टू इयर्सचा मी एक चार्ट ओपन करतो तुमच्यासाठी इथे टू इयर्सचा चार्ट जर आपण इथे ओपन करतोय ना तर माझी एक स्ट्रॅटजी म्हणजे वर्कशॉपमध्ये किंवा काही व्हिडिओत पण मी याच्याबद्दल बोललो डबल टॉप रिव्हर्सल स्ट्रॅटजी आहे माझी की जिची अॅक्युरसी आजपर्यंत मला नव्वद टक्क्यापर्यंत भेटलेली आहे खूप डीप स्ट्रॅटजी आहे आणि छान पण चालते ओके ह्या स्ट्रॅटजीनुसार मला असं वाटतं की बँक निफ्टी इथून फिरायची शक्यता खूप दाट आहे कन्फर्मेशन नॉर्मली दिलंय बँक निफ्टीमध्ये हेवी करेक्शन येऊ शकतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यामुळे बँक निफ्टीमध्ये नक्कीच दूर राहा असं मी तुम्हाला सांगेन बँक निफ्टीचे खूप सारे स्टॉक्स सेलिंग प्रेशर किंवा सेलिंग झोन तयार करतायत असं आपण बोलायला हरकत नाही थोडं लांब राहतो थो, डबल टॉप असे गेला इथून बँक निफ्टीमध्ये तर नक्कीच करेक्शन येईल निफ्टीमध्ये हार्डली दीडशे पॉइंट धरून चाला जर वर गेलीस तर जर त्याने शुक्रवारचा हाय तोडला तर ओके okay? आता हे झालं दो दोन्हीकडचं म्हणजे बँक निफ्टीमध्ये साहजिकच दिसतंय आणि ते पण स्ट्रिक्टली स्टॉप लॉस शुक्रवार चालू धरून तुमच्या पोझिशन्स तुम्ही मार्केटमध्ये उभ्या ठेवू शकता जे रिस्क घेऊ इच्छितात ज्यांना रिस्कच नकोय प्रॉफिट बुक करून शांत रहा योग्य वेळी पुन्हा एकदा सिग्नल देईल जसा एप्रिलमध्ये दे दिला होता मंदीमधील संधी सोडू नका ना ज्यांनी नाही सोडली त्यांचे पोर्टफोलिओ नक्कीच पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्रॉफिटमध्ये आहेत आणि हेच आज दाखवून पण दिले काही लोकांना मी ओके सर आशा करतो हा व्ह्यू समजला असेल आणखीन काही महत्वाची गोष्ट मला सांगायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ओके आजचा व्यू समजला तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही माझा वर्कशॉप जॉईन केला खूप साऱ्या लोकांनी आणि क्षमस्व अशा लोकांसाठी की काही लोकांना मला नाही बोलावं लागलं कारण काही सीट्सचं लिमिटेशन्स होतं सुविधा तिथे उपलब्ध नसल्या होऊ शकल्या करोना कंडिशन्समुळे त्यामुळे आठ दहा लोकांना मी पुढच्या बॅचमध्ये नक्कीच एनरोल करून घेईल त्या बॅचची तारीख लवकरच तुम्हाला कळवेल आपण पुण्यामध्ये नऊ आणि दहा तारखेला जो वर्कशॉप घेत होतो त्याचा आज पहिला दिवस होता आणि उद्या दुसरा दहा था तारखेला दुसरा दिवस आहे नक्कीच याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवतात आणि नक्कीच याच्यामधील सगळी लोक स्वतःहून टेक्निकल अनालिसिस करतील याची मला पूर्ण शाश्वती आहे तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर पुढचा वर्कशॉप आहे मुंबईमध्ये सोळा आणि सतरा जानेवारीला तर लक्षात ठेवा टाईम असणारे नऊ ते साडेपाच आमचे मोबाईल नंबर लक्षात ठेवा आठशे ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद नव्वद आणि अठ्ठ्याण्णव बावीस पाचशे तीनशे चौऱ्याहत्तर जे मुंबई किंवा आसपासच्या चेहऱ्याचे लोक असतील तिथे जॉईन करू शकता आणि बाकी पुणे पुन्हा एकदा लवकरच भेटायला येतोय मी तुम्हाला त्याच्यानंतर नाशिक कोल्हापूर औरंगाबाद आणि बाकीच्या नागपूरसारख्या सिटीज पण आमच्या टप्प्यात आहेत की ज्या आपण लवकरच प्लॅनिंग करून तिथेही वर्कशॉप्स घेणार आहे अशा करतो आजची व्हिडिओ आवडली असेल ज्यांना वर्कशॉपमध्ये जॉईन व्हायचे हो त्यांनी नंबर्सवर किंवा खाली कमेंट मधून आमच्याशी संपर्क साधायचा सा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला प्रेस करा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केल्यानंतरनं एक ते दोन दिवसामध्ये थांबूया येते धन्यवाद